आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण का आज विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत महाविकास आघाडी आणि भाजप या दोनही गटांच्या प्रतीक्षा प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागलेल्या आहेत आणि आज दिवसभर सगळ्यांचंच लक्ष असेल ते विधान परिषद निवडणुकांकडे राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यामध्ये जोरदार चुरशीचा संघर्ष आहे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मतांच्या गणिताचा पेपर अचूक सोडवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या निवडणुकीतही चमत्कार करणार का याची उत्सुकता आहे की राज्यसभा निवडणुकीतून धडा घेऊन महाविकास आघाडीचे नेते आपलं कौशल्य पणाला लावून बाजी मारणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय राज्यसभेप्रमाणे यावेळी सुद्धा एकन एक मत अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी दोन्हीकडून जोरदार रस्सीखेच सुरू आहे पण विधान परिषदेचं मतदान गुप्त असल्यानं कोणालाही दगाफटका होऊ शकतो त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे दहा जागांसाठी एकूण अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत भाजपचे प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यामध्ये सामना रंगणार आहे आणि या सामन्यामध्ये कोण विजयी होतं हे पाहावं लागेल महाविकास आघाडीची रणनीती यशस्वी होते की देवेंद्र फडणवीस काही नवं चक्रव्यूह निर्माण करतात महाविकास आघाडीसाठी हे पाहावं लागेल अर्थात आज संध्याकाळी पाच नंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळं चित्र क्लिअर होईल प्रेफरेन्शियल वोटिंग आणि अपक्ष आमदारांवरती सगळ्यांची मदार असणारे अपक्ष आमदार कोणाला मतदान करतात यावर निवडणुकीचा कल आणि निकाल लागणार आहे राजू सोनावडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत राजू विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल दोघांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आजचं चित्र नेमकं काय असू शकतं काय काय रणनीती आखली गेली आहे कोणाची मदार कोणावर आहे अगदी प्रज्ञा तो म्हटल्याप्रमाणे राज्यसभेचा धक्कादायक निकाल लागल्यानंतर आज विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक पार पडते आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा जो आहे तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे एकूण दहा जागा आहेत उमेदवार अकरा आहेत त्यामुळे कुठंतरी भाजपची पाचवी जागा आणि महाविकास आघाडी म्हणजे अर्थात काँग्रेसची दुसरी जागा जी आहे ती लढत होणार आहे त्यामुळे नेमकं रस्ती खेच जे आहे ते कोण करणार कर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे दो दोन्ही महाविकास आघाडी असेल किंवा भाजप असेल दोघांसाठी ही निवडणूक जी आहे ती कठीण आहे कारण जरी आपण भाजपसाठी विचार केला तरी राज्यसभेच्या गणिताप्रमाणे भाजपकडे जरी एकशे तेवीस मतं बघितले आपण तरी एकशे तेवीसवरती भागत नाही तर एकशे तीस मतांचा कोटा हा भाजपला लागणार आहे त्यामुळे अधिकची सात मतं जी आहे ती भाजपला जमाजमो क लागणार आहे तर महाविकास आघाडीच्या शेवटच्या उमेदवारासाठी म्हणजे काँग्रेसच्या शेवटच्या उमेदवारासाठी भाई जगतापंच्यासाठी सुद्धा आठ ते नऊ मतांची गरज आहे त्यामुळे साहजिकच पण आहे चुरस जी आहे ती पाहायला मिळणार आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का महाविकास आघाडीमध्ये लढत होत असताना शिवसेनेकड जी अतिरिक्त मतं आहेत ती काँग्रेसला मिळणार का कारण रात्री उशिरापर्यंत सगळ्या या बैठका होत्या काँग्रेसनी कुठेतरी अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांची मतं मागितलेली होती अद्यापर्यंत शिवसेनेची काय भूमिका ही स्पष्ट होऊ शकली नाही त्यामुळे शिवसेनेची ही जी अपक्ष आमदारांची मतं आहेत ती पदार्थ पाडून घेताना काँग्रेस यशस्वी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ज्याप्रमाणे माग मागे आपण पाहिलेलं आहे की राज्यसभेमध्ये मतांचा कोटा असताना सुद्धा भाजपचा दणदणीत विजय झाला होता महाविकास आघाडीचं कुठंतरी गणित चुकलेलं होतं त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसापासून महाविकास आघाडी संपूर्ण हे गणित करताना पाहायला मिळते कुठल्या प्रकारचा दगा फटका होऊ नये त्याप्रमाणे भाजपचं सगळ्याच पक्षांनी आपल्या आमदारांना स्थळी हॉटेलला ठेवलेलं होतं काँग्रेसची रात्री उशिरापर्यंत जी आहे ती सगळी ही आकडेमोड चालू होती त्यामुळे त्यांचं गणित जे आहे ते आज यशस्वी होणार का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे कारण भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे ही जागतिक यांच्यामध्ये खरी ही लढत असणार आहे त्यामुळे अतिशय चुरशी ही लढत म्हणावी लागेल सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि चार वाजेपर्यंत मतदान चालेल त्यानंतर पाच वाजता जे आहे ते काउंटिंगला सुरुवात होईल त्यामुळे साधारणतः सात ते आठ वाजेपर्यंत सगळं हे चित्र स्पष्ट होणं अपेक्षित आहे मात्र ज्या ज्याप्रमाणे राज्यसभेला काही आक्षेप घेतलेले होते तसे आक्षेप यावेळेस होणार का कारण गोपनीय मतदान सुद्धा असणार आहे त्यामुळे सगळ्यांची प्रतीक्षा जी आहे ती पणाला लागलेली आहे हे असताना सुद्धा <laughs> महाविकास आघाडी वर्सेस भाजप नेमकं कशी बाजी मारते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले राजू आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे तुमच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट